हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबई, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सूरनवा ध्यासनवा आशा उद्याची हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलंय. 6 स्पर्धक आता फायनलिस्ट म्हणून त्यांची निवड झाली आहे. आणि या स्पर्धकांचा, या 6 जणींचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता आणि ग्रँड फिनालेसाठीची तयारी नेमकी कशी सुरू आहे, या सगळ्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. म्हणूनच आज मी व्हिडिओ कॉल करते रश्मी आणि श्रीनिधीला. बघूयात सूरनवा ध्यासनवा आशा उद्याची हा कार्यक्रम त्यांच्यासाठी किती स्पेशल. प्रेमिका मी राधिका, राधिका मी प्रेमिका. हाय रश्मी आणि हाय श्रीनिधी, खूप स्वागत तुमच्या दोघींचं राजश्री मराठी मध्ये. दर आठवड्याला सुंदर सुंदर गाणी घेऊन तुम्ही आमच्या समोर येता आणि त्याचबरोबर तुमच्या गाण्यांबरोबर तुमचे लुक्स सुद्धा तितके छान असतात, खूप छान दिसता तुम्ही सगळ्या जणी स्टेजवर. आम्हाला खूप प्रश्न आहेत, सो सुरुवात करूयात. येस नक्की. अगदी तर सूरनवा मधल्या प्रवासाला सुरुवात करायच्या आधी मला जाणून घ्यायचंय रश्मी आणि श्रीनिधी, गाण्यामधला तुमचा प्रवास नेमका कसा सुरू झालाय? मी माझ्या आईकडून सुरुवातीला गाणं शिकायचे. अगदी लहान असल्यापासून माझी आई सुद्धा गात असल्यामुळे होता घरी वातावरण होतं. आणि मग जशी जशी आवड वाढत गेली तसं तसं मी प्रोफेशनली शिकायला लागले. क्लासिकल म्युझिकच सुगमला कधी हातही नव्हता लावला. आणि मग इथे आल्यावरती मी आधी सूरनवाच्या दुसऱ्या पर्वाला सुद्धा ऑडिशन केलं होतं, पण तेव्हा माझं नाही झालं सिलेक्शन. आणि मग आत्ता इथे झाल्यावरती खूप चॅलेंजेस असे यायला लागले, वेगवेगळ्या जॉनर्स गावे लागले आणि कालावधी पण कमी होता, सो आम्हाला ते सगळं पटपट अडॅप्ट करावं लागलं. आणि मजा खूप येत होती करताना, खूपच मस्त एक्सपिरियन्स. ओके रश्मी, सो मी पहिलीच असल्यापासून गाणं शिकते. आधी मी पुण्यात माधुरी जोशींकडे शिकत होते, ज्या अभिषेकी बुवांच्या शिष्या आहेत. त्यानंतर मुंबईला काही वर्ष मी गौतम मुखर्जींकडे शिकले. त्यानंतर मी संगीत अवघारंग एकत्रित झाला हे नाटक केलं, त्या दरम्यान मी रघुनंदन पणशीकर यांच्याकडे शिकले आणि सध्या माझं शिक्षण राहुल देशपांडे यांच्याकडे सुरू आहे. त्यामुळे तसा मध्ये मध्ये गॅप पडत गेला, कारण की लग्न, मुलगा वगैरे वगैरे पर्सनल गोष्टी. पण येस, गाणं तो प्रवास कायम सुरू आहे आणि कायम सुरू आहे. अगदी, मी आता मगाशी जेव्हा तुमचं सोशल मीडिया सगळ्यांचं बघत होती तेव्हा रश्मी तुझा आणि तुझ्या मुलाचा व्हिडिओ मी बघितला आणि क्यूट व्हिडिओ आहे तो. पण जेव्हा मुलगा आईला बघतो टीव्हीवर तेव्हा त्याचे काय एक्सप्रेशन असतात ग? तो ऍक्च्युली त्याला आवडत नाही खर तर, कारण की टीव्हीवर येण्यासाठी मी त्याला सोडून येते घरी. त्यामुळे त्याला असं वाटतं नको, तू नको जाऊस त्यापेक्षा. पण म्हणजे मी एन्श्युअर केलंय की मी सगळीकडे त्याला घेऊन जाईल, त्यामुळे हा प्रवास माझा ऍडव्हेंचरच पण झालाय खूप. पण आता अंतिम टप्प्यामध्ये आली आपली स्पर्धा आणि टॉप 6 मध्ये तुमची निवड झालीये. आता खरी चुरशीची लढत आहे ती म्हणजे त्या सुवर्ण कट्यारीसाठी. आणि खूप मेहनत केली आहे इतके महिने तुम्ही सगळ्या स्पर्धकांनी. पण आता जेव्हा मागे वळून बघता तेव्हा सूरनवा ध्यासनवा आशा उद्याची हा प्रवास नेमका कसा वाटतो तुम्हाला? प्रवास मी म्हटलं तसं माझ्यासाठी खूपच ऍडव्हेंचरस झालाय, त्याचबरोबर खूप शिकायला मिळालं आहे इथे. कारण ही सगळी टीम, ही सगळी आता एक फॅमिली झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक जण आम्हाला फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतो आणि एकीकडे आपला काम अँड कंपोज द्रविड सारखा ऍटिट्यूड असणारा महेश दादा आहे आणि दुसरीकडे एकदम डायनॅमिक धोनी सारखा आपला अवधूत दादा आहे. त्यामुळे तो चार्म एक खूपच सतत अनुभवायला मिळतो. आणि कट्यारीसाठी तर लढत वगैरे आहेत, पण हा सगळा प्रवास आम्हाला अनुभवायला मिळाला आहे, खूप खूप वेगळाच आनंद आहे. अगदी श्रीनिधी, इथे मी आले होते फक्त शिकण्याच्या दृष्टिकोनातून. इथे जिंकणं हा वेगळा भाग आणि स्पर्धा आहेत ते, पण इथून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथे सगळेच इतके मोठे म्युझिशियन्स, त्यांच्यासोबत गाण्याची संधी, इथे एन्जॉय करायचं हाच एक मेन उद्देश होता. एवढ्या मोठ्या लोकांसोबत, माझं वय आता कमी असल्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांसोबत मला गायची संधी मिळाली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या महेश दादाकडून, अवधूत दादा, दादाकडून.
आणि या सगळ्या पार्टिसिपंट्स कडून सुद्धा खूप सपोर्टिंग आहेत सगळेच जण आणि मला खूप मदत झाली प्रत्येक जणाची ते आणि खूप ऍडव्हेंचरस जसं ती म्हणाली खूपच ऍडव्हेंचरस झालं आमचं सगळं हा आमचा शेड्यूल हा आणि खूपच मजा आली खूप शिकण्यासाठी अगदी रश्मी आता म्हणजे गेल्या आठवड्यात तू जे काही गाणं गायलं त्याच्यानी कहरच केला म्हणजे त्याच्यानंतर सेटवर आला होता तुझ्या राईट फ्रॉम युअर एक्सप्रेशन युअर लुक आणि तुझं ते प्रेझेंटेशन खूपच कमाल होतं आणि तुला त्याच्यासाठी खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या सोशल मीडियावरही तुला कॉम्प्लिमेंट्स आले असतील पण ते गाणं प्रेझेंट करायच्या आधी बॅकस्टेज तुझी बरीच मेहनत असणार स्वतःला प्रिपेअर करायची काय त्या गाण्याचा अनुभव सांगशील मी म्हटलं तसं या मंचामुळे मला इतके वेगवेगळे जॉनर्स अटेम्प्ट करायला मिळाले कारण मीच स्वतःला टाइपकास्ट केलं होतं की मी साधारण सेमी क्लासिकल क्लासिकल बेस्ड गाणी मी कितपतच माझी मजल आहे पण समहाऊ इथे आल्यानंतर इतकं वेगवेगळं एक्सपेरिमेंट करायला मिळालं त्यातलाच हा एक भाग होता भारूड जे मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मी गाईन किंवा यापूर्वी देखील मी कधी गायले नव्हते पण मी म्हटलं तसं मी ऐकलं होतं हे खूपदा कारण की पुण्यात राहुल जोशी जो आहे तो महाराष्ट्राची लोकधाराचे अनेक कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतोय आणि मी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रमात गायली आहे त्यामुळे मी त्याला खूप वेळा पाहिलं होतं हे भारूड परफॉर्म करताना आणि प्रॅक्टिस म्हणजे मी फक्त ऐकलं ते म्हणजे मी इतक्यांदा ते ऐकलं इतक्यांदा ऐकलं आणि ते इतक्यांदा पाहिलेलं असल्यामुळे डोक्यात माझ्या क्लिअर होतं की मला काय करायचंय आणि हे कसं व्हायला हवं आणि ते तसं झालं आणि भरभरून लोकांनी प्रेम दिलं म्हणजे खरंच ओव्हरवेल्म होते मी की बापरे खूप खूप प्रेम मिळालं अगदी आणि श्रीनिधी तुझ्या एका गाण्याबद्दल सांगायचं झालं तर तू खूप आतापर्यंत वेगवेगळे परफॉर्मन्स दिले पण एक गाणं असं होतं जेव्हा सेट गाता गाता तू इमोशनल झालीस आणि तिकडे तू थांबलीस पण तरी तो ते गाणं तू सुरूच ठेवलं आणि त्याच्यानंतर तुला अवधूतदाने खूप छान सांभाळून घेतलं त्याने तुला खूप छान कॉम्प्लिमेंट दिली काय तुझा त्यावेळीचा स्टेजवरचा अनुभव काय होता आणि काय या निमित्ताने शेअर करायला आवडेल मी तिकडे थांबले गाताना तेव्हा मला असं झालं की शिट पण गेलो असं झालं मला फॉर अ स्प्लिट सेकंड पण मग नंतर गाणं हे सुरू ठेवावंच लागत होतं कारण असं मध्येच थांबून चालत नाही कॉम्पिटिशन आहे शेवटी आणि परफॉर्मन्स आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायसाठी आले होते सो ते गाणं सुरू ठेवलं मी आणि मला हे सांगावं असं वाटतंय की इतक्या लोकांनी मला इथे खूप समजून घेतलं मी तिकडे थांबले आणि मला लगेच रडायलाच आलं तिकडे ऑन द स्पॉटच रडायला आलं मला त्याच्यानंतर मला महेश दादा स्वतः येऊन ऑफ कॅमेरा मला खूप समजवलं त्यांनी अवधूत दादाने समजवलं सगळ्या पूर्ण टीमनी कंटेस्टंट सुगंधा ताई जाते सगळ्यांनी येऊन खूप समजवलं मला आणि खूप सपोर्टिंगली घेतलं त्यांनी मला सांगितलं असं होतं हे व्हायलाच पाहिजे असं म्हणाले मला की त्याच्यानंतर आता हा एक्सपिरियन्स घेतला असतो तर ह्याच्या पुढे तुला असं काही होणार नाही मग तू तेवढं भान ठेवशील गाताना की आपल्याला नेमकं कुठे कसं काय करायचं मग त्या सगळ्यांनी मला खूप मदत झाली श्रीनिधी ऍक्च्युली गुड गर्ल आहे ना म्हणजे ती सगळ्यात एकतर लहान आहेत ते आमच्या सगळ्यांमध्ये पण ती इतकी अशी इनोसेंट आणि ती गुड गर्ल असते म्हणजे त्यामुळे ते पिल्लू आहे सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्यांचं ते पिल्लू आहे अगदी पण रश्मी आणि श्रीनिधी दोघींना हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही आजवर खूप गाणी गायली आहेत अनेक गाण्याची प्रॅक्टिस तुम्ही केली आणि त्यातनं काही तुम्ही सादर केली यापुढेही सादर कराल पण आपल्या स्वतःचा असा एखादा परफॉर्मन्स असतो जो आपल्यालाच आवडतो असा तुमच्या दोघींसाठी तुमचा परफॉर्मन्स कुठला आहे जो आपण सादर केला आपल्यालाच खूप आवडला बाबा फॉर सम रिझन असा कोणता आहे मला टॉप ऑफ माय माइंड आत्ता आहे जाळी मंदी पिकली करवंद माणिकबाईंची मी लावणी गायले होते आणि त्याच्यात मी थोडीशी लयकारी ट्राय केली होती आणि ती देखील खूप अप्रिशिएट झाली होती त्यामुळे जाळी म्हणते ओके श्रीनिधीसाठी अवघा रंग एकच आला कारण खूप वेगवेगळे कारण आहेत हे परफॉर्मन्स मला आवडण्यासाठी कारण मी तेव्हा ऑन द स्पॉट लगेच गायले होते प्रॅक्टिस नव्हती काहीच नव्हतं काहीच नव्हतं आणि मला इच्छाच इतकी होती तिथे येऊन परफॉर्म करायची हे गाणं इतकी इच्छा होती मला की त्यांनीच ते अर्ध माझं चांगलं झालं आणि मला खूप मनापासून आवडलं ती ऍक्च्युली त्याच दिवशी फ्लाईटनी गोव्याला आली होती ती 6 वाजता पोहोचली आणि 7 वाजता टेक होता खूपच अगेन ऍडव्हेंचरस होत तिथं ते सगळं अगदी पण आता तुम्ही मला बोलताना सांगितलं की तुम्ही एका परिवारासारखे राहता आणि खूप छान मिळून मिसळून राहता आणि तुमची ती केमिस्ट्री खरं तर आम्हाला ऑन स्क्रीन सुद्धा बघायला मिळते कारण
एखाद्याच्या परफॉर्मन्सला जेव्हा खूप दाद मिळते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तिकडे बघायला मिळतो. ऑन सेट सुद्धा हे सगळं दिसतं. पण आता अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे आणि काही दिवसांनंतर एक विजेती कोणतरी ठरणार आहे. प्रत्येक जण घरी जाताना काही ना काहीतरी आठवण या सेटवरची घेऊन जाईल. रश्मी आणि श्रीनिधी, तुमच्या दोघींसोबत या कार्यक्रमाच्या अनुभवा व्यतिरिक्त जर एक गोष्ट आयुष्यभर राहील ती कोणती असेल? मला वाटतं हा परिवार आणि हे जे बॉन्डिंग आहे ते आयुष्यभर राहील. मी खूप फॉर्च्युनेट समजते स्वतःला की समहाऊ गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी मी ज्या लोकांना ओळखते म्हणजे माझ्या एक्वेंटेन्सेस मध्ये फ्रेंड्स मध्ये वाढ होत जाते एव्हरी इयर. सो एव्हरी इयर मला बर्थडे विश करायला कोणीतरी नवीन लोक असतात आणि आधीचे पण असतात. सो आय थिंक हा परिवार जो माझा वाढत जातोय तो मला खूप छान वाटतो आणि मी इथनं हा सगळा माझा एक अजून एक नवीन मोठा परिवार घेऊन चालले बरोबर. ओके श्रीनिधी. हा परिवार हा एक्सपिरियन्स हे सगळंच माझ्यासाठी खूपच नवीन आहे. म्हणजे मी कधीच असं कुठल्या रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं किंवा माझं एक वेगळं असं छोटस असं वर्ल्ड होतं. मी माझं गाणं माझे घरचे एवढंच होतं माझ्याबद्दल आणि आता एकदम असं खूप मोठं असं एक वेगळा डायनामिक मिळालाय मला. आणि या सगळ्या मैत्रिणी झाल्यात माझ्या, सगळ्या ताया आहेत माझ्या आणि खूपच असं एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. हा सगळंच इथून घेऊन जायला मला. ओके सो आता इतकं मी गाण्यांबद्दल बोलली आहे तर तुम्हाला माझ्यासाठी आज एखादं गाणं गावंच लागेल आणि माझ्यासाठीच आणि त्याचबरोबर आमच्या राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आज तुम्हाला काहीतरी सादर करावं लागेल. तर ते कोणतं गाणं असेल आणि काय आज प्रेझेंट कराल इकडे तेवढंच मला सुद्धा तुम्हाला लाईव्ह ऐकता येईल ना. तो जे गाणं मी ऍक्च्युली अनेक कार्यक्रमात गाते पण इथे मला ते गायला मिळालं नाही असं एक गाणं आहे अर्पिताईचं मी राधिका, त्याची एक छोटीशी झलक. मी राधिका मी प्रेमिका मी राधिका राधिका मी प्रेमिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम रंगले तयाचे रंगीबी मी राधिका राधिका मी प्रेमिका. थँक यू. क्या बात है. श्रीनिधी कोणतं गाणं गाणार आहे आता? मी पंडित जितेंद्र अभिषेकींचं अनंता तुला कोण पाहू शकते हे गाण्याचा प्रयत्न करते. अनंता तुला कोण पाहू शकते अनंता तुला कोण पाहू शके तुला गातसा वेद झाले मधुबंधा कसा तू दिसे अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला वसे अनंता कोण पाहू शके अनंता. क्या बात है. थँक्यू सो मच. तुम्ही माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करून इतकं छान गाणं गायलं आणि आता सराव तुमचा सुरू झालाच असेल महाअंतिम सोहळ्यापर्यंतचा. तर रश्मी आणि श्रीनिधी थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या या निमित्ताने तुमच्याबद्दल मला जाणून घेता आलं. ऑल द बेस्ट आता पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघी जणी काळजी घ्या कारण तुम्ही बाहेर शूट करताय आणि संकट खूप मोठं आहे आपल्यावरचं पण तरीही तुमचं
प्रेक्षकांचं मनोरंजन करणं तुमची आवड जोपासणं तुम्ही सुरूच ठेवलंय. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट दोघींना. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप मज्जा आली अशी गप्पा मारून. खूप दिवसांनी नवीन कोणाशी तरी आम्ही गप्पा मारतोय, छान वाटतंय. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट दोघींनाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.